sangannya Ruhiji Pawa अच्छा या कार्यक्रमाचे अध्यक्ष या जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते आदरणीय भवन दादा तुमच्या सर्वांचे आवडते आणि आम्ही ज्यांना त्यामध्ये वयाने लहान असल्यामुळे शेंडे फळ म्हणायचं तर शेंडे फळाला आता दोन फळ आलेली ते राजन मालक उपस्थित असलेले कोपरगाव कारखान्याचे चेअरमन आशुतोषजी काळे व्यासपीठावर असलेले श्री रमेशजी पारसकर श्री साठे श्री मानाजी माने या कार्यक्रमाचे संयोजक आणि ज्याच्याकडे बघितल्यानंतर माझ्यासारख्याला बाबूराव अण्णांची आठवण होते ते बाळराजे पाटील रामाच्या मागे लक्ष्मणांना खामपणे उभा राहून जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री विक्रांत माने वडाळ्याचे तुमच्या काकांचे सुपुत्र जितेंद्र बाबा बार्शी नगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते नागेश अक्कलकोटे बारामती अॅग्रोचे श्री सुभाषराव गुळवे बरीचशी तरुण मंडळी आहेत पदाधिकारी जिल्ह्यातले इथले सगळी वेगवेगळ्या गावातून तालुक्यातून आलेले सगळे तरुण नेते जिल्हा परिषद वेगवेगळ्या संस्थांचे सन्मान्य पदाधिकारी आणि उपस्थित बांधवांनो तरुण मित्रांनो आज रोहितदादा पवार यांच्या सत्कारानिमित्त आपण या ठिकाणी सगळे जमलो आणि एका तरुणाचा वयाच्या 33व्या वर्षी भारतातल्या साखर कारखाना संघाच अध्यक्षपद ज्याने आपल्या स्वतंत्रतेवर मिळवलं त्याचा सत्कार तितक्याच कर्तव्यगार माणसानं तरुणानं बाळराजेंनी या ठिकाणी आयोजित केला आणि त्यामुळं सगळ्यामध्ये 90% आज तरुणांचा या ठिकाणी एक उत्स्फूर्तपणे मेळावा आपल्याला पाहायला मिळतोय आणि या तरुणाईचं दर्शन घेऊन माझं आणि बबन दादाचं आणि राजन मालकाचं वय सुद्धा कमी झाले बबन दादाने सांगितलं की राजन मालकाने दोघांवर जबाबदारी सोपवली नसती तर हिसकावून घेतली असती याची जाणीव असल्यामुळे त्यांनी आपली सोपवली आणि कर्तव्य आलं आहे तसं काही दोघ भाऊ म्हणजे राम लक्ष्मणाची मगाशी उपमा दिली पण रणांगणात लवकुश म्हणून कुणाचाही अश्वमेधाचा घोडा अडवण्याची ताकद या दोघांना त्यामुळे राजन मालकाला निश्चिंत बबन दादांनी सल्ला राजन मालकाला दिला
स्वतः अजून काही किल्ल्यात गेल्या वेळेस पवार साहेब म्हणले होते की काय दुसरा काही विचार आहे का काय, ते म्हणले नाही यावेळेस जरा मीच आहे. मी म्हणलं यावेळेस कस काय बाबा दादा गाडीत येताना विचारत होतो काय सोपर साहेब लोकच ऐकायला. लोकच ऐकायला तयार नाही म्हणल्यानंतर तसं का आता लोक म्हणजे बबन दादा बबन दादा टाव फरायला तुमच्या नावाने हेच पाहिजे असं तुम्ही सांगता. तर शेती शिक्षण व्यवसाय उद्योग या सगळ्याच बाळकडू मातोश्री शारदाताईंनी त्या सगळ्या आपल्या मुलांना दिल्या आणि तीच परंपरा आज चौथ्या पिढीत आहे. एक यशस्वी उद्योजक आज मगाशी आठवण सांगितली राजन मालकाने की अप्पासाहेबांचा म्हणजे रोहित दादाच्या आजोबांचा सत्कार अण्णांनी केला. अण्णा हे तसे गुणग्राहक राजकीय मतभेद कुणाशी असतील पण ते बाजूला ठेवून अनेक विरोधकांचं सुद्धा पोड कौतुक अण्णांनी केलेलं आहे हे मी माझ्या डोळ्याने पाहिले. त्यामुळं अप्पासाहेबांसारख्या साखर कारखानदारीतल्या एक तज्ज्ञ व्यक्तिमत्वाचा आणि कृषी क्षेत्रातल्या तज्ञाचा कृषी भूषण म्हणून ज्यावेळेस सन्मान केला गेला त्यावेळेस अण्णांसारखा माणूसच या जिल्ह्यात पुढे येऊ शकतो सत्कारासाठी हे अण्णांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं. अप्पासाहेबांच्या बरोबर मी 2-3 वेळा त्यांच्या बारामती कृषी प्रतिष्ठानला पाहण्यासाठी गेलेलो होतो. त्यावेळेस अतिशय उत्साहानं तरुण पिढीतली माणसं बघायला आलेली आहेत म्हटल्यानंतर त्यांना सर्व माहिती झाडांची वेगवेगळी नावं त्याच्या जाती प्रजाती त्या अतिशय हौसेनं सगळ्याला समजून देत होत. अशा आजोबांचा वारसा जो उद्योगातला शेतीतला आणि पवारसाहेबांसारखा या सगळ्या पवार कुटुंबीय हे कुठल्या राजकारणी कुटुंबीय म्हणून कधीच असं एकमेव राजकारण हा काही त्यांचा पिंड नाही. वेगवेगळ्या क्षेत्रात ठसा उमटवणार कुटुंबीय म्हणून पवार कुटुंबियांची या महाराष्ट्राला ओळख आणि पवार साहेबांमुळे सगळ्या देशाला ओळख आहे. सांगितलं बघून दादांनी कृषी मंत्री असताना काय काय मदत केली. जळत जाणाऱ्या बागांना मदत म्हणून अक्षरशः या जिल्ह्यातला एखादी कुंठा बाग राहिले असेल वेगवेगळ्या तातडीनं सगळ्याला मदत केली. आज कोण मदत करणार आहे हाच प्रश्न पडतो. बोलणार पुष्कळ आहे हो ना. आता मी पालकमंत्री होतो मी एकदा असंच भाषणात सांगितलं खरं बोललो पालकमंत्री मी होतो काही ठिकाणी दुष्काळ नसताना सुद्धा मी दुष्काळाचा निधी दिला. ते कुठली तरी एक दिल्लीतली का मुंबईतली बाई उठली ह्याला अटक करा म्हणली. चांगलं करायला केलं तरी बोंब नाही केलं तरी बोंब. पण मी म्हणलं काय व्हायचं ते होऊ दे. शेवटी हे वाक्य जरी मी म्हटलं तरी मी दुष्काळ बसवून कसा दिला हे परत पटवून सांगा.
मदत करायची म्हणलं ना, मग सगळ्या नियमांना पळवाटा असता. आणि आपल्या माणसांसाठी, ग्रामीण भागातल्या माणसांसाठी, संकटात सापडलेल्या माणसांसाठी नियम वगैरे बाजूला ठेवून ती मदत करायची असते. माझं उदाहरण सांगतो की त्या बागांमध्ये बोरं नव्हतं. बोराच्या बागेला पवारसाहेब कृषी मंत्री असताना त्याचं नाव आलं नव्हतं, बाकी सगळे आले ते फळत. आणि मी आमच्या इथं कुसलम म्हणून आहे, तिथे कुसळानंतर बोरच उगवत. सगळं गाव बोराच, सगळ्या जमिनीत बोरच बोर. आणि त्या गावावर मी पुढच्या गावाला एका कार्यक्रमाला सकाळ सकाळी चाललो होतो. मला बघितल्यावर अडवलं, असं म्हणले साहेब आपले बोराच पिकच आलं नाही म्हणले. असं बर थांबा म्हणलं. तिथं एका घरात गेलो, नशिबाने रेंज पण होती फोनला. डायरेक्ट पवार साहेबांना फोन लावला आणि सांगितलं की साहेब सगळ्या फळबागांचं नाव आलंय या स्कीम मध्ये, पण आमच्या इथं पोरं जास्त आहे, त्यामुळं पोरही जास्त. तेवढे पोर बसवा भाऊ. तुम्हाला हसले म्हणजे बरं ठीक आहे सांगतो. मी पुढे आमच्या शिराळा म्हणून गाव आहे तिथं ते कार्यक्रम एक अर्धा पाऊण तासाचा असेल, ते सगळं उरकून परत कुसळमपर्यंत आलो. तर त्या लोकांनी सांगितलं आलं आपलं नाव म्हणजे बोराचं नाव आलं. हे एवढ्या झटपट निर्णय घेणारे केंद्रीय कृषी मंत्री पवार मला सांगा माणसं प्रेम नाही जीव वाळून टाकतील असं व्यक्तिमत्व आहे. आणि आज कोण कृषी मंत्री आहे, इथला कोण आहे, तिथला कोण आहे, काय करायला मार्ग नाही. मागे एक पाटलाची गोष्ट मी सांगितली होती, हे पाटलं सोडून हे जे कुणी इथं पाटलं असतील ते सोडून राजन पाटीलच नाही. टायर माणूस असतो, सालाने पूर्वी कधी ठेवायची कामाला शेतीच्या. आता कुणी साल फिर काही जमत नाही, सकाळी 10 वाजता येईन म्हणतो, दुपारी 2 तास वामकुक्षी घ्यावी पुण्यातल्या दुकानदारासारखी. आणि 5 वाजता सूर्य मावळायच्या आतच मला घरी जाव, पटत असेल तर कामाला येईल अशा अवस्था आहे. त्यावेळेस सांगा ना, मग त्या सरकारला बरं वाटावं, चांगलं वाटावं म्हणून पाटील म्हणतात की तुला काम कर रे, तुला पालकोलचा फेटा, रेशमाचं धोतर, रेशमी शर्ट, पायात कोल्हापुरी आणि हातात सोन्याचं कडक, एवढा आहे करणार आहे मी टप्प्या टप्प्या. दादा ते खुश होतो माणूस, चेष्टा करावी आहे. मला जरी कुणी आत्ता म्हणलं असत तरी मी खुश झालो. 2 महिने गेले ती म्हणतो पाटील ती काय झालं आयरातल्या आता पहिल्या आमच्या. ए बस रे गप्प, एका मोठी माणसं बोलत असताना असं बोलू नये. मध्ये ते म्हणतो आय कसं आहे वेळे राहत काम करतो ही करतो ते कडक पडलं म्हणजे काय, हरवलं म्हणजे तेवढं तुझं नुकसान होईल, ते राहू दे माझ्याजवळ परत बघू. परत 2 महिने जातात, ते म्हणतो ते पालकोलचा फेटा दारं धरताना चिखलात झाला तर काय.
घेऊ देते पाणपोळचं आपण कॅन्सल करू. परत म्हणतो पाटील ते आपल्या रेशमी शर्टाचं, अरे बंडीवर तर तुला काम करावं लागतं, रेशमी शर्ट खराब होईल, फाटेल कुठंतरी, त्याला कोचा काय म्हणते ती असं होईल, ते आपण रद्द करू तोपर्यंत रेशमी शर्ट. आणि ते गात कामाने आश्वासाने मी बेजार होत नसते. शेवटी पाटील धोत्रचं काय ते म्हणतात त्याचं असं करतो आपण, त्याची म्हणतो हात जोडतो थांबा थांबा मला तुमचं धोतर नको पण माझं आहे काढून घेऊ. ही रूपक कथा याच्यावर ना कुणी काय बोध घ्यायचा तो. पण आजचे दिन आहे काय सगळ्या ह्याच्यावर एकच उत्तर आहे आजचे दिन. ते एकदा म्हणलं की तुमचा आत्मा माझा आत्मा शांत होतो इतक्या आपल्या कानात जाते सारखं आजचे दिन आजचे दिन आजचे दिन. नसताना सुद्धा आपल्याला वाटत काय आणि कुणी आणलं ती काय फॉरेनची नोकरी मागायला आई बापाला ढोकलू ढोकलू पळत जाऊन मागायचे 15 लाख मिळणार आहे टप्प्या टप्प्या आता टप्पा काय जास्त राजकीय बोलत नाही. काय वस्तुस्थिती अशी आहे सगळीकडे, त्यामुळं जे काम राजन मालकांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोघही भाऊ भाऊ करतात ते खरं वाखण्य जोग आहे. आणि तुम्ही असेच ठिकाणी ठिकाणी ठेवा बाळाजी. हा तुमच्या सगळ्या सुख दुःखात मी तुमच्या बरोबर आहे एवढं निश्चित सांगतो. आजही आहे उद्याही राहणार आहे. आणि तुम्ही ते हे झाल्यामुळं असं दिल टाकलेल्या पैलवानामध्ये माझे राखीव झाले तालुक्याची आणि तुमची प्रामाणिक निष्ठेची नोंद पवार साहेबाकडे असते एवढं निश्चित आहे. मी घेतलेला बर का, मी घेतलेला की चांगली माणसं अशी वाया जाऊ देत नाही साहेब. काळजी करते कुठल्याही बाबतीत गेलं तरी काळजी करण्यात काही खाजगी सल्ला विचारायचा जसं पवार साहेब साखर दांड्यात पवन दादाचा सल्ला घेणार घेतील असं मी म्हणणार नाही. पण माहिती घेता त्यांनाही कानात माहिती सांगायची लई आवड. ही माहिती सांगता सांगता भरतीच माहिती मी सांगत बसल्या बसल्या दोघाचा काटा करताय. राजन पाटलाला येती अजित दादाच्या कानात माहिती सांगायची सवय आणि त्यांना ती ऐकायची सवय, त्यामुळे दोघही तुर्तीपूत नाही तुमच्या बाबतीत. अजिबात तुम्ही असं म्हणू नका न्याय मिळतो काय काही उशिरा मिळतो. आता काय 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 जणांचं लग्न लवकर होत, लेकरं लवकर होते, नशिबात बाळ असतो. काय काही जणांचं आता कसं असत भाषिक बोलत ह्याच्या बरोबरीच्या खांद्यावर एक आहे पोटात एक आहे खाली एक चालत तरी हिच काही वाजतच नाही. हे अनुभव मी घेतले
आम्ही सगळे सिनियर आज या राष्ट्रवादी मध्ये 85 साली निवडून आलेला पक्षाचा म्हणून पवार साहेबाच्या मी एकमेव आमदार आहे. सगळ्यांनी भुजबळ असतील 85 पण ते शिवसेनेत होते. माझ्या नंतर सगळे जाईना आराबा होते, दिलीप वळसे, जयंत पाटील, अजित दादा, मग बाकीचे तर चिल्लर खुरदार यादा. पण त्या वाशिंबाळ्यासारखं माझं झालता. आणि माझ्या आधी सगळे लाल दिव्याच्या गाडीतनं फिरायला लागले. पण असं ते नशिबाचं. पवार साहेबांनी नातेदाराने अजितदारांनी ते ओळखलं किंवा खरंच दोनदा अपक्ष येऊन सुद्धा दुसऱ्यांदा अपक्ष झाल्यावर आम्हाला ती मंत्रिपदाची संधी मिळाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगलं काम माझ्या हातनं घडत केलं. बाबुराव अण्णांचा किस्सा सांगता सांगता मग अशी मी दुसरीकडे बोललो की 95 ह्या दोघ तिघांच्या तिकिटाच्या वांद्यात माझं तिकीट कटलं. पवार साहेबांनी आम्हाला विचारलं कुठलं शेजारी काय करायचं. म्हणलं बाबा दादा हे नाही रे, इकडे काय करायचं मोहर व्हायला. राजन पाटील काय म्हणले एक महिला होत्या, नाव सांगत नाही, परत अजून कौशल्याची काही काही झाली सांगत नाही. यांचं नाव घेतलं. मी म्हटलं त्यांचं डिपॉझिट जप्त. राजन पाटीलच योग्य माणूस. आणि झालं असं रोहित आला इतिहास की त्यांना तिकीट मिळालं पण ते महिलेचं स्कायल्या होत ना पूर्वी काहीतरी पडायचं पडायचं ते माझ्या डॉक्टर. ना आम्ही बबन दादाच्या संसर्गजन्य रोग अपक्षाच्या मध्ये आलो. अण्णांना कळलं, पवरा अण्णा त्यांनी मनोहर भाऊ आणि कोंबळे होते आणि आपले शेळके भाऊ ना शेळके दादा तिघांना मला आमदार निवासात भेटायला पाठवलं. सोपरला सांगा की तू वैरा मोहर मध्ये उभा राह, आमचा पोरगा राहू दे. म्हणला असं कस, त्यांची शिफारस मी केली म्हणल्या माझं कटलं माझं नशीब, मालकाला मिळालं त्याचं नशीब. त्या म्हणलं आता उगच मुलाला मुलगी बघायला गेलं आणि तुझं राहू दे, आता मीच करतो राहू दे बाबा तुझे एवढे अगदी असं कसं चालेल. म्हणलं हे भूमी वकील असल्यामुळं त्यांना त्या स्टाईल मध्ये उत्तर द्यावं लागलं. अण्णांना म्हणलं तुम्ही बोललात हेच माझ्यासाठी निवडून आल्यासारखं आहे. म्हणलं पाहिजे करून अण्णांची सगळी माणसं जे जे फारशी तालुक्यात त्यावेळेस ज्येष्ठ माणसं होती त्यांना त्यांनी निरोप दिला की ती अपक्ष उभारला त्याला तुम्ही आपल्या घरचं लिखुड आहे म्हणून मदत करा. आणि मलाही मी ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये गेलतो रोहित दादांना सिरियस होते त्यावेळेस आणि त्यावेळेस अगदी मला जवळ बोलून सांगितलं की धाकट्या भावासारखं राजांवर लक्ष ठेव हे मला सांगितलं. आणि त्यावेळेस पासून त्यांचा शब्द आजपर्यंत मी डावललेला नाही. आणि तुम्ही सुद्धा सगळेजण अण्णांच्या माघारी आज राजन मालक आणि बाळराजे आणि अजिंक्य राणा या दोघांवरही तुमची मायेची पाखर कायम ठेवा एवढी विनंती करून रोहित दादांचं अभिनंदन करून माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.